आ, आ, चला बसून घ्या पटापट मुलं या बाजूला मुली या बाजूला ते काय गोंधळ लावला रे काय तुझं तू कशाला उभी तिकडे बस ना मुलींमध्ये तुझं काय गे मुलांना मुला आवडतात मुला तीच मुलं गे असतात की नाही मग बस ना मुलांमध्ये आणि तुझं काय रे फ्रान्स ठीक आहे चल मध्ये बस येत आई मध्ये आईल, आईल तटावर हा तुझं काय क्यू अभि हमको क्या पता क्यू क्या क्या बात कर रहे हो तुम अच्छा क्यू अह क्यू आणि तुझं काय ए प्लस थांब जरा हे वाढत चाललेलं आहे मी एक सांगतो एक आत्ताच सांगतो हा श्रॅचची टेरी वॉर्निंग देतो आहे आत्ताच्या आत्ता ते म्हणजे जर का तुम्ही कुत्रं मांजर चप्पल असं म्हणून आयडेंटिफाय करत असाल किंवा जर का मी बाबा आयफिल टॉवरच्याच प्रेमात आहे घुसला तरी चालेल वगैरे अशी लोक असाल तर ताबडतोब हा व्हिडिओ सोडून चालतेवा कारण का आजचा जो आमचा व्हिडिओ आहे तो फक्त एल जी बी टी क्यू ए आय आ ओ प्लस याच विषयावर आहे कारण आमचा जो आजचा विषय आहे जो आम्ही संपवणार आहोत तो विषय आहे ज्यांनी आयुष्यमान खुरानाला त्याचं करिअर दिलं स्टारबक्सला नवीन नवीन ट्रोलर्स दिले सुप्रीम कोर्टाला एक अशी ग्लॅमरस केस दिली तुमच्या माझ्यासारख्यांना ह्या महिन्यामध्ये हॅशटॅग इन्क्लुझिव्ह असे स्टोरीज टाकायची एक संधी दिली आणि आपल्या सोसायटीतल्या काका काकूंना गॉसिप करायची संधी दिली तर आजचा आपला विषय आहे हा कोणाचा विषय हां सगळा चुकीचा विषया सगळं चुकीचं लिहिलं फळावर कशासाठी आला इकडे सर मला सगळ्या व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा हे सांगायला ठेवले मग कर ना मग बाबा सांग ना ते जे काम दिले ते सर हे लोक नागत नाही करत नॉट डन सर फुकट असतं ते तरी पण ना सबस्क्राईब करत oh, oh. झालं चालता होता इकडे huh. मागे जाऊन बस एकदम oh. मागे ऑल आयडेंटिफाय मागेंटिफाय गेट लॉस्ट बॅक बेंचर्स युजलेस हे बाबा लाव तुझं टायटल विटल दरवेळेस आहे तर मुळात आपण आज हा व्हिडिओ का करतोय कारण काय आता प्राईडमन चालू आहे आणि त्याच्यामुळे अल्गरिझम मध्ये हे सांगायचं नव्हतं सॉरी तुम्ही बात छोटी सात पण हगदी नाही नाही खरं तर आमच्या माझ्यात काही स्वार्थ नाही आम्हाला फक्त काळजी होती कम्युनिटीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता एक केस चालू आहे ती आहे गे मॅरेजेसबद्दल आणि त्याच्यामुळे अचानक आपल्या देशाला फार कुतूहल निर्माण झालं कारण लग्न म्हणल्यावर आपल्या देशाला फार इंटरेस्ट येतं ना आपले काका मामा आता आता तरी आमच्या बबण्याचं लग्न होणार वगैरे हे सगळं प्रकरण चाललेलं आहे म्हणून आम्हाला असं वाटलं आपण ह्या निमित्ताने एल जी बी टी क्यू आय ए प्लस ह्या कम्युनिटीचं भारतामध्ये नक्की काय स्थान आहे या विषयावर आपण एक व्हिडिओ बनवूयात बर ते ते हे कॅन्सल क्या, झालं ना तो कलम तीनशे काय ते थ्री सेव्हन्टी हे बाबा हे नाही रे थ्री त्या विषयावर नाही बोलायचं आपल्याला तो मोठ्यांचा विषय आपण साध्या विषयांवर बोलत थ्री सेव्हन्टी सेवन तीनशे सत्याहत्तर नुकताच डी क्रेम डिकल डी डी कॅरमल बरं कर, कराय सर सर का रे झाल्यामुळे झाल्यामुळेच डिक्रिमिनलाइज झाला आत्ताच नुकताचा विषय त्यामुळे आज आम्ही हा असा ओपनली ह्या विषयावर व्हिडिओ बनवणार असा बिंदाज म्हणजे आम्ही नाही आवडत तुझ्या बापाला चंटपणा करू नको रे जास्ती तर मुलांना आणि मुलींनो आणि स सर्वांनोच नाही सॉरी बरं का ते अजून ते काय ते जेंडर इन्क्लुझिव्ह लँग्वेज जे आहे ना ते ही शी दे जे काय आहे ते प्रोनाऊन्स अजून तोंडात बसलेले नाही आहेत पण होईल सवय हळूहळू आ, तर स्टुडंट नो अच्छा हे विद्यार्थ्यांनोच मी इंग्लिशमध्ये म्हणलं का फक्त फॅन्सी करायला ओके okay. तर विद्यार्थ्यांनो मुळात एल जी बी टी क्यू एवढीच टर्म नाहीये तर एल जी बी टी क्यू आय ए प्लस एवढी आखी टर्म आहे तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट जर का पूर्ण असतील तर डायरेक्ट सहा एकोणीसला स्किप करा आणि पुढचा ॲडव्हान्स अभ्यास सुरू करा तर मुलांनो ल ल जी जी बी बी रोच काय आपले कपडे वगैरे बसले इथे मर्च विकायला बसलेस तुम्हाला जर आवडत असेल तर मर्ज गॅरेज मध्ये जाऊन विकत घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बी बी बायसेक्शुअल बायसेक्शुअल म्हणजे ज्यांना दोन्ही सेक्स बरोबर सेक्शुअल इंटरकोर्स करायला चालतं आवडतं पचतं नंतर टी म्हणजे ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी आणि आय स्टँड्स फॉर इंटरसेक्स इंटरसेक्स म्हणजे म्हणजे ज्यांना बायोलॉजिकली क्लासिफायज करता येत नाही म्हणजे निदर तो नॉर्थ ती ए स्टँड फॉर ए सेक्शुअल ए सेक्श्युअल म्हणजे ती लोक ज्यांना कुठल्या इंटर कोर्समध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या संभोगामध्ये रसच नसतो म्हणजे आपल्यासारखी लोक नाही तुम्हाला माहिती आहे आपण सगळे हां उथळ लोक अत्यंत आपापलेले घाणेडी लोक तर ते ते आपण नाही ती वेगळी लोकं असतात आणि क्यू म्हणजे क्युअर क्युअर म्हणजे ती लोकं ज्यांना कदाचित आपली सेक्शुअल आयडेंटिटी माहिती आहे पण अजून ठरत नाही आहे किंवा ठरलं आहे पण माहितीच नाही आहे अजूनही एक्सप्लोअर करतायत हम क्यू रुके वाले जे असतात ते क्यू आणि ओवरऑल हे सगळी जे सेक्शुअलिटी आहेत त्यांच्यासाठी ही अंब्रेला टर्म म्हणून पण वापरली जाते आणि जर का ह्याच्या पलीकडे जाऊन तुमचा विचार असेल जो आमच्याही समजूतीच्या बाहेर आहे ह्या सगळ्या कम्युनिटीच्या समजुतीच्या बाहेर आहे तुमची वेगळी वेगळी समज आहे तर ते सगळे लोक प्लस कॅटेगरीत पडतात अरे क्या चाहते हो एवढं काही कहना क्या चाहते हो भाई वगैरे असली मीम टाकायची गरज नाही परत परत तीच मीम टाकतात एकतर सांगायचा सा मुद्दा असा की आयुष्य हे एक शून्य सारखं बायनरी नसतं या केसमध्ये एक्स 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 एक 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 वाय एवढंच नसतं तर त्याच्या पलीकडे जाऊन ह्याची भरपूर कॉम्बिनेशन्स होऊ शकतात मॅर का कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना एक्सवायचा रेफरन्स कळलेलाच नसेल कारण काय आपल्याकडे शाळेमध्ये एक्सो आयचा दडा आला की आपल्या बायका आपल्या बाय बाय मिस मॅडम टीचर त्या ऑप्शनलाच टाकतात आणि सेक्स एज्युकेशनच्या वर्गात त्या पोरींना बसवतात आणि आम्हाला खाली पी टी करायला पाठवतात काय आहे ना की जगात नॅचरलीच डायव्हर्सिटी आहे आणि डायव्हर्सिटी इज व्हेरी ब्युटिफुल त्यामुळे उगीच काहीतरी आता ह्या कुठल्या एलियन्सबद्दल बोलताय तुम्ही वगैरे असा आविर्भाव आणायची काही गरज नाही ही कुठली निळी माणसं जादू धूप अशी एल जी बी टी क्यू आय ए कम्युनिटी तुमच्या आमच्या हेट्रोसेक्श्युअल सारखीच साधी माणसं असतात आता फक्त मी म्हणतोय म्हणून हे नॅचरल आहे असं मानायची काहीच गरज नाही पण समलैंगिक संबंध हे फक्त माणसांपुरती सीमित नाही आहेत जवळपास दीड हजार प्राण्यांच्या प्रजातींमध्ये होमोसेक्श्युअल रिलेशनशिप हे नॉर्मल आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आफ्रिकेतील बोनोबो नावाचे एप्स जे आहेत त्यांच्यामध्ये जवळपास सर्वच एप्स बायसेक्शुअल आहेत किंवा आपल्या ते एन आर आय पक्षी जे आ, आता जरा जाऊन येणारे जाऊन येणारे म्हणून इथंच राहत आहेत कुठंच जाणार नाही आहेत ते म्हणजे आपले ते शिवरीला नसतात का ते फ्लेमिंगो हां तर त्यांच्यामध्ये तर काही काही घे कपल्स असतात जे इतरांच्या पिल्लांना आपली म्हणून वाढवतात स्वतःचं एक घरटर बांधतात अजन्म एकत्र राहायचं वचन देतात एकमेकांना हां बघा काय चाललंय तुमच्या शिवरीला बघा कुठं चाललंय पक्षातून तुम्, पक्षी तुमचा ठीक आहे प्राण्यांचं सोडा पुन्हा एकदा माणसांवर येऊयात मुद्दा असा की हे अत्यंत नॅचरल आहे कुठल्या प्रकारची भूतबाधा किंवा काय फॅड किंवा मानसिक आजार तर त्याहून नाही आमच्या मुलावर ना पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम झाला त्याच्या महिन्यावर वगैरे हो असं बोलायची काहीही गरज नाही इनफॅक्ट काही शास्त्रज्ञ आत्ता जेनेटिक स्टडीवर काम करत आणि एका अभ्यासानुसार क्युअर कम्युनिटीच्या जीन्स ह्या खरोखरच वेगळ्या असतात खरं वेगळ्या असतात त्यांच्या मग कुठ म्हणजे हे लिवाईस वगैरे नाही घालत टॉम टौ, टॉमी नाही लि नाही अच्छा ते ते जीन्स सॉरी सॉरी ते ते हा सगळं मी सांगायचं आहे का हां अभ्यास करून या गुगल करा किंवा खालचं वाचा इथलं मुद्दा असा की ह्या विषयावर अजूनही रिसर्च होणं गरजेचं आहे पण क्युअर कम्युनिटीचं जे म्हणणं आहे वी वर बॉर्न दिस वे ते अगदी खरं आहे नाही नाही हे ते सायन्स शास्त्र वगैरे तुमचं असू दे घरी पण आमच्याकडे हे चालत नाही बरं का आमच्या देशात हे चालत नाही आमच्या संस्कृतीत मात्र वेग आहे त्या संस्कृतीचं सांगूच नका मला हां मुळात भारतीय लोक खूप पूर्वीपासून ओपन माइंडेड आहेत म्हणजे फार रामायण महाभारतापासून होमोसेक्शुअलिटी त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर यांचे दाखले दिले जातात आणि हे फक्त माझ्या एकट्याच म्हणणं नाहीये के दो सेनापतीचे हंसोर डिंबल म्हणजे महाभारतातल्या शिखंडीची गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल आणि प्रभू रामाला अयोध्याच्या वेशीपर्यंत सोडाला सोडायला आलेल्या तृतीय पंथींची गोष्ट माहितीच असतील चौदा वर्ष ते तिकडे थांबून राहिले रामाची वाट बघत देश के मेने दाखवलंय देश ऐसे ही बोलते हैं जैसा ज्याचा मेन लिखाय मी सांगतोय ना होमोसेक्सुअलिटी आणि ट्रान्सजेंडर हे आपल्याकडे पुराण कालापासून नॉर्मल आहे पण आपलं आत्ता गाडं कुठं आढळलंय आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा स्रोत काय माहिती आहे ते गोरी लोक नाही आय I मीन mean, ब्रि ब्रिटिश बिर, लोक म्हणजे ते ईस्ट इंडिया कंपनी वगैरे ती लोक ते सगळे बरे काय <laughs> सगळेकडे वाईट नसतात काही घर खूप चांगले असतात खूप गोड खूप क्यूट प्रेम केलं पाहिलं त्यांच्यावर तर मुद्दा काय ब्रिटिश आपल्याकडे आले आणि त्यांनी सोबत आणला इंडियन पिनल कोड आणि त्या कोडमध्ये त्यांनी तीनशे सत्त्याहत्तर कलम पण आणला ज्याच्या अंडर कार्नल इंटरकोर्स अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर बॅन होतं म्हणजे सेक्स ओरल सेक्स होमोसेक्सुअलिटी सारख्या गोष्टी त्यांनी त्याच कलमात कव्हर केल्या ज्याच्यामध्ये पिडोफिलिया सेक्स विथ ॲनिमल्स हे सुद्धा गृहित होते आणि इल्लीगल होते थोडक्यात काय की होमोसेक्सुअलिटी ही वेस्टर्न कॉन्सेप्ट नाही आहे होमोफोबिया ही वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे आता ज्यांच्या एक्झिस्टन्सलाच आपल्या इंडियन पिनल कोडने नाकारलं त्यांना लग्नाचे हक्क वगैरे कुठून देणार इतक्यात परंपरा म्हणून म्हणा किंवा भीती म्हणून म्हणा किंवा आशीर्वाद म्हणून म्हणा एल जी बी टी मधल्या टी म्हणजे ट्रान्सजेंडर्सना आपण निदान थोड्याफार प्रमाणात तरी स्वीकारलं नाही रे फक्त तेवढ्यासाठी नाही स्वीकारलं रे थोडं पण इतर स्वीकारलं ना इकडे तिकडं सध्या सुखी राह किती छान आहे की नाही आवडले की नाही सगळ्यांना चावाल्याची म्हणून आवडली तर दोन हजार चौदाला अरे बाबा नाही त्याविषयी बोलत ना। कट नको करू लगेच मीप करून का टाकतो दो हां दोन हजार चौदाला एकच घटना घडली का देशात तर दोन हजार चौदामध्ये सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडरला थर्ड जेंडर म्हणजे स्त्री पुरुष सारखं एक तिसरं लिगल जेंडर म्हणून दर्जा दिला पण हे लिगल पाठबळ मिळाल्यामुळे त्यांना आज अनेक ठिकाणी रिझर्वेशन सुद्धा मिळत आहे गव्हर्नमेंट जॉब्स प्रायव्हेट जॉब्स लीगल पोलीस डॉक्टर की पार सरपंचापासून एम पी पर्यंत तुम्हाला ट्रान्सजेंडर्स सापडतील आणि हे सगळं त्यांनी स्वतःच्या स्ट्रगल्समधनं मिळवलं आहे त्यामुळे त्यांना हॅच है ऑफ आज ट्रान्सजेंडर्सना नोकरी मिळवण्यापासून आणि घर मिळवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही मग तेव्हा खूप तो प्रॉब्लेम यायचा की नाही ही झाड आहे तर आम्ही रूम नाही देणार वगैरे असं तसं चालूच आहे का अजूनही सुधारा आता तरी भारतामधल्या अनेक भाषांमध्ये एक शब्दच नाही तो म्हणजे प्रायव्हसी आणि त्यामुळेच आपल्या कोर्टाला असं वाटलं एवढ्या छोट्याशा कम्युनिटीसाठी म्हणजे जेमतेम कि आहे तीन चार कोटी दहा कोटी चौदा कोटी लोकांसाठी प्रायव्हसीची काय गरज आहे पण फायनली दोन हजार सतरामध्ये कोर्टाने मान्य केलं की दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसणे हा आपला फंडामेंटल राईट नाहीये तर प्रायव्हसी हा तुमचा फंडामेंटल म्हणजे मूलभूत अधिकार आहे आणि बंद दारा आड असलेल्या तुमच्या पर्सनल लाईफबद्दल पार्टनर्स बद्दल सेक्शुअल लाईफबद्दल कोणी काहीही बोलू शकत नाही असं कोर्टाने सांगितलंय तर दोन हजार अठरा साली तीनशे सत्याहत्तर पार्शली डिक्रिमिनलाइज झाला आणि म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर आता प्रेम करण्यासाठी तुम्हाला जेलला जायची गरज नाही कदाचित आता तीनशे सत्याहत्तर डिक्रिमिनलाइज केलाय आणखीन कशाला हवे लग्न विघ्न तुम्हाला असं आपला समाज म्हणतोच आहे आता विरोधी बाजूचं असं म्हणणं आहे की जर का समलैंगिक लग्नाला मान्यता दिली तर आपल्या समाजात उलथापालथ होईल आणि आपल्या संस्कृतीच्या हे विरुद्ध आहे आपल्याच संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की लग्नाशिवाय एकत्र राहू नका एकीकडे म्हणता समलैंगिकता ही काय बेकायदेशीर नाही मग बेकायदेशीर नाही पण लग्न करू नका पण लग्नाशिवाय एकत्र राहू नका ही कुठली संस्कृती आहे आता समाजात उलथापालत होईल हे तुम्ही म्हणत असाल ते अगदी बरोबर आहे मुळात समाजाने स्क्वेअर कम्युनिटीला ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना उद्या कोर्ट त्यांना परवानगी देईल हो लग्न करा तुम्ही नांदा एकत्र पण आपण त्यांना सुखी संसार करून देणार आहोत का आता उद्या समाज म्हणूनच आपण ही नाती स्वीकारायला सुरुवात केली तर कोर्ट गव्हर्नमेंट यांना लग्नाची परवानगी कशाला नाकारेल कसं आहे ना, ना, ना भारतातली जवळपास दहा टक्के लोकसंख्या ही प्राईड कम्युनिटीमध्ये येते आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण इग्नोर नाही करू शकत म्हणजे सरकार कुठलंही हो जनताही इग्नोर होतेच पण जनतेनेच जनतेला इग्नोर करू नये एवढी तरी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता प्रथेप्रमाणे होमवर्क लिहून घ्या लिहि रे लवकर ली पटपट -पट, प्रश्न सांगतोय प्रश्न क्रमांक एक आपल्या समाजातल्या जवळपास दहा टक्के लोकसंख्येला मनासारखं आजही जगता येत नाही त्यांना लिगली ॲक्सेप्ट केलंय पण डिस्क्रिमिनेशन होतच आहे तर राईट टू लिबर्टी आणि डिग्निटीचा इथे तुम्ही काय विचार करताय दुसरा प्रश्न ट्रान्सजेंडरना थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिली पण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय आणि त्यांना अजूनही सगळीकडे सगळ्या पातळीवर आरक्षण नाही आहे त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत प्रश्न क्रमांक तीन सेक्शन तीनशे सत्याहत्तर डिक्रिमिनलाइज केला पण त्यांना आजही लग्न करता येत नाही एकत्र घर घेता येत नाही मुलं अडॉप्ट करता येत नाहीत असे बेसिक अधिकार प्राईड कम्युनिटीतल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आजही नाही आहेत आणि ते कधी मिळणार आहेत आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा फक्त गव्हर्नमेंटला नाही तर शिक्षण व्यवस्थेला आपल्या अख्ख्या समाजाला आहे की सेक्स एज्युकेशनमध्ये हे सगळे मुद्दे कधी कवर होणार तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर विषयखोलचं मर्चंडाईज आहे भाटुपाचं मर्चंडाईज आहे हे नवीन नवीन मर्चंडाईज आहे ते विकत घ्या ह्याच्यावर तुम्हाला टेम्परेचर बघता येतं की आतला चहा किती गरम आहे तर हे प्लीज तुम्ही विकत घ्या विषयखोलला सबस्क्राईब करा विषय खोलचा हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला नसेल तर आम्हाला प्लीज कळवत बसू नका तुमच्या सगळ्या शत्रूंना हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही अद्दल घडू देत तुम्हाला जसं बोर झालं तसं त्यांनाही बोर होऊ देत जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मात्र तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण काय शत्रू त्यांनी काही होणार नाही प्यारसे बस ये होत आहे डर लागत बाबूजी